पालिकेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली खरी, मात्र पक्षात शहराध्यक्षांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडत असल्यानं सामान्य कार्यकर्त्यांची चिंता वाढीस लागली आहे। मंडळी काँग्रेस भवनात तावा तावानं बोलणारे हे महाशय आहेत केशव इंगळे, परिवहनचे माजी सभापती। बोलण्यात ते कुठल्या विरोधी पक्षावर तुटून पडले नाहीत, तर आपल्याच पक्षाच्या शहर अध्यक्षांवरचा हा त्यांचा शाब्दिक हल्ला। मंडळी तोंडातून शब्द बाहेर पडत होते तिथपर्यंत ठीक होतं, पण पुढे मात्र यांचा तोल पुरता ढासळला। केशव इंगळे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अंगावर धावून गेले, काही जण मध्ये पडले, अन्यथा काँग्रेस भवनात फ्री स्टाईल तमाशा घडला असता। मंडळी आता फ्री स्टाईल झाली नसली तरी काँग्रेस भवनात तमाशा मात्र झालाच, पक्षाची गेली। वाले यांनी आयोजित केलेलं चहापान त्यांच्याच अंगलट नव्हे तर अंगावर आलं। आता अंगावर आलेलं शिंगावर घेण्यात प्रकाश वाले हे वाकबगार असले तरी केशव इंगळे यांचा गुस्सा अनाकलनीय होता। पक्षाची चिंता वाहू पाहणारे हे महाशय प्रत्यक्षात काय योगदान देतायत हा सवालच। सोशल मीडियावर पोस्ट टाकत राहणं असा त्यांचा आत्ताचा नित्यनेम। अशा वेळी शहर अध्यक्षांना आव्हान देऊन कोणतं कर्तृत्व त्यांना गाजवायचं होतं असा प्रश्न उपस्थितांना पडला। कुठे चर्चेत नाही म्हटल्यानंतर अशा प्रकारे चर्चेत राहण्याचा त्यांचा विचार आहे की काय, अशी ही चर्चा कानावर पडली। बाकी काँग्रेस भवनात काँग्रेस मंडळींमध्येच राडा होणार असेल तर पक्ष पालिका निवडणुकीला कसा सामोरे जाणार असा सवाल आता कार्यकर्त्यांना पडलाय।